हॅलो एवरीवन, आज आपण बघणार आहोत बटाट्याचा पराठा। त्यासाठी इथे उकडून घेतलेले बटाटे स्मॅश केलेले आहेत, त्यात आपण ॲड करणार आहोत सगळ्यात आधी लाल मिरची पूड, लाल तिखट थोडंच टाकायचं आहे आपल्याला ही मिरची पूड कलरसाठी। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत थोड्याशा मिरच्या, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर टाकणार आहोत थोडासा मॅगी मसाला, मॅगी मसाल्याने वेगळीच टेस्ट येते। आणि टाकणार आहोत चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आणि थोडंसं धने जिरे पूड टाकणार आहोत, धने जिरे पूडने वेगळीच टेस्ट येते। हे सगळं आपण एकत्र करून घेऊया मिश्रण। हे बघा, मिश्रण व्यवस्थित एकजीव केलेलं आहे। आता आपण पराठा लाटूया। इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, हा पराठा आता मी लाटून घेते। हे पराठा इथे लाटून झालेला आहे, अतिशय हलक्या हाताने लाटायचा आहे तो। आणि आपला तवा पण गरम झाला आहे, तर आता पराठा आपण भाजून घेऊया। आपला पराठा रेडी होत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी। अतिशय कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये जसं बाहेर मिळतो पराठा तशीच टेस्ट लागते। तुम्ही हा दह्यावर खाऊ शकता, चटणीवर, सॉस बरोबर, जसं तुम्हाला आवडतो तसं, किंवा नुसतं तूप लावून सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता। भाजत आला येतो एका साईडने, याची टेस्ट एकदम बाहेरच्या पराठ्यासारखी लागते। याला पलटी करूया आता आपण। वा मस्त, दुसऱ्या साईडने भाजून घेऊया। तुम्हाला हवं तसं तुम्ही तेल लावू शकताय किंवा तुपही लावून भाजून घेऊ शकता। दुसऱ्या साईडने पण मी ह्याला तेल लावतो। परत एकदा पलटी करूया। वा, भाजताना सुद्धा इतका सुंदर वास येतो आहे पराठ्याचा, टेस्टी तर हा लागतोच लागतो। मस्त झालं, अजिबात कुठे फुटलेला नाही आहे, बटाटा बाहेर आलेला नाही आहे। तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, बाहेरच्या सारखा तुम्हालाही जमेल करायला। मस्त, अतिशय सुंदर असा झालेला आहे पराठा, खूप टेस्टी आहे। तो आपण आता डिशमध्ये काढून घेऊया त्याला। मस्त, हा रेडी आहे आपला बटाट्याचा पराठा, म्हणजेच आलू का पराठा। थँक्यू।